नमस्कार मंडळी, हॅपी दिवाळी। आज विश्वास आणि आरतीच्या कृपेने त्या सीटवरून पुढे येण्याची हिम्मत केली आहे। विश्वासने जसं मगाशी म्हटलं की कविता तुम्ही लिहितेच, पण कवितेला गाण्यामध्ये बद्ध करण्याचं काम विश्वास खूप छान करतात आणि ते माझ्याकडनं यावेळेला गाऊन घेण्याचा आग्रह त्यांनी धरल्यामुळे मी ही उडी मारतीय। सो थोडी बॅकग्राऊंड द्यायची तर अशी की यशश्री माझी मुलगी यावर्षी मॉन्टेविस्टेला हायस्कूल कम्प्लीट करून USCLA गेली कम्युनिकेशन्समध्ये अंडरग्रॅड करायला, आणि जी भावना एका आईच्या मनात येते किंवा पेरेंट्सच्या मनात येते, आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या प्रसंगाने त्या भावनेतनं गेलेलेच असणार आहे। माझी ही भावना ती कॉलेजला जाण्याच्या त्या सुमारास मनाची जी अवस्था होती त्या अवस्थेमध्ये लिहिलेली ही कविता आहे। आणि आरती आणि विश्वासनी यशश्री कॉलेजला जाण्याच्या आधी, तिचं मूव्हिंग करण्याच्या आधी त्यांनी यशश्रीचं कौतुक करायला इथे घरी बोलवलं होतं, आणि तेव्हा मला म्हणाले की काही खूप दिवसात काही कविता नाही वगैरे, आणि गेले वर्षभर खूप बिझी गेल्यामुळे काही तसं विशेष लिहिणं झालं नव्हतं। पण मी विश्वासला म्हटलं नाही नाही आत्ता सध्याच एक सुचली आहे पण माहिती नाही म्हणजे आता काय, तर विश्वास म्हटलं दाखव ना मला काय लिहिलंयस ते। मी लगेच माझ्या फेसबुकच्या पेजवरून ते काढून वाचून दाखवलं आणि बाय द टाइम आमचा सगळा तो खाण्यापिण्याचा कार्यक्रम होऊन आम्ही परत निघतो तर विश्वास मला म्हणलं हां झालंय गाणं तयार, आता आहे दिवाळीच्या प्रोग्रामला आपण करायचं। विश्वासला म्हणलं गाणं म्हणजे कविता लिहिण्यापर्यंत ठीक आहे पण गाणं आपण कोणातरी सुरेल व्यक्तीकडनं गाऊन घेऊ, मग मी पेटी वाजवते तेवढंच ठीक आहे, तोंड काही वाजवायला नकोय। तर विश्वास म्हणला नाही ते तुझं गाणं आहे, तुझ्या मुलीसाठी तू लिहिलेलं आहेस, त्यामुळे तू ते कसंही म्हणलंस तरी गोडच वाटणार आहे आणि त्याच्या आग्रहास्तव मी आज हिम्मत करतीये। जे जे तुम्हाला कानाला गोड वाटेल ते सगळं विश्वास आणि आरतीचं, आणि जिथे चुका होतील तिथे कृपया मला माफ करा। माया आता आभोळाची ओढ घट्ट करून तो
some kind of a bond, okay? And every time she presents me with a lyrics, as I'm looking at the lyrics, I say, okay, it's done. Remember that Mavalta Surya, that song was sung by Yashashri? That was just like that, you know, right? And this time the same thing with this Mazal Lekaru, you know. So when you write with emotion, it does touch somebody, other person's heart, and it does produce a different form of renderation in music form, you know. So keep it up. I look forward to working with you all the time. Absolutely. Thank you.